स्वराज्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली, पण त्यातून शिवराय मोठ्या शर्तीने निशौर्याने चातुर्याने बाहेर पडले. बाजीप्रभू मुरारबाजी तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण गमवले. शेवटी स्वराज्य उभे राहिले, शत्रूवर वचक बसला. ह्या स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली. शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समान वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्राला लाभला. स्वराज्य निर्माण झाले होते ते जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी स्वराज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही, तर हे केले स्वराज्य भक्कम करण्यासाठी. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्याला देखरेख करणे सोपे होते, शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते. चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली. प्रतापगडाच्या भवानी देवीचे दर्शन घेतले. तिला भक्तिभावनेने सोन्याचे छत्र अर्पण केले. समारंभाची तयारी झाली. नंतर शिवरायांनी सोन्याचे सिंहासन करून घेतले, त्याला मूल्यवान रत्ने जडवली, त्यावर शुभ्र छत्र बसवले. राजे रजवाडे विद्वान ब्राह्मण व हाताखालचे सरदार कामदार ह्यांना आमंत्रणे गेली. राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले. गागाभट्टांचे घराणे मूळ पैठणचे, पण काशीमध्ये स्थायिक झालेले ते थोर पंडित होते. काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान सन्मान होता. सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली होती. सप्तगंगा आणि समुद्र ह्यांचे जल आणण्यासाठी माणसे गेली. राज्याभिषेकाची तयारी शिवरायांनी यथासांग केली. रायगडावर सुमारे 50,000 माणसे जमली. त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू डेरे प्राहुट्या ह्यांची गर्दी झाली. राज्याभिषेकाचा सोहळा. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महामंगल दिवस होता तो. वाद्ये वाजू लागली, गवई गाऊ लागले, सगळीकडे आनंदी आनंद पसरू लागला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्र चांबरे धरली. तूप दही मध ह्यांचे कलश पोरो हितांच्या हातात होते. गागाभट्ट ह्यांच्या हातात सोन्याची घागर होती. तिच्यात गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा व कावेरी ह्या 7 नद्यांचे पाणी भरलेले होते. गागाभट्टांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व तो मंत्र म्हणू लागले. घागरीच्या 100 छिद्रातून शिवरायावर राजा जलाभिषेक झाला. मग शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले. महासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी केलेल्या 30 वर्षांचे कष्टाचे चीज झाले. शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीच्या मनी धरलेले स्वप्न आज साकार झाले होते. आईचा आनंद अश्रू वाटे बाहेर पडला. शिवराय घाईवरले. धन्य महासाहेब, धन्य शिवराय. शुभ मुहूर्तावर महाराज सिंहासनावर बसले. त्यांच्या जवळ महाराणी सोयराबाई युवराज संभाजीराजे बसले होते. तसेच अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले. गागाभट्टांनी सोन्या मोत्याच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले. ते मोठ्याने म्हणाले, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री शिव छत्रपती ह्यांचा विजय असो. सर्वांनी जय जयकार केला. गडावर तोफा कडाडल्या. सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जय जयकार झाला. अशा प्रकारे सन 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला. शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले. त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली. निरनिराळ्या देशांचे वकील ह्या समारंभास हजर होते. इंग्रजांनी अलेक्झांडर नावाचा आपला वकील नजराना देऊन पाठवला होता. शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली. शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. धन्यवाद मित्रांनो. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय.